विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पैरामेडिकल इंस्टीट्यूट विविध कोर्सेस साठी प्रवेश सुरू पैथोलॉजी लैबोरेटरी हॉस्टेल ग्रंथालय कंप्यूटर लैब एक्सरे मशीन अशा अद्यावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पैरामेडिकल इंस्टीट्यूट राजारामपुरी सहावी गली श्रीराम विद्यालय जवळ कोल्हापूर संपर्क 78 87 88 25 38। सर एक गोष्ट पाहायला मिळाली की आता शेतकऱ्यांना मदत तर मिळाली नाही, त्याच्यानंतर पेरणीची वेळ आली आहे, बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत, त्याच्यामध्ये कृषी मंत्र्यांचे जवळचे असलेले ते काही ठिकाणी स्वीस आयली म्हणजे पीए आणि काही ठिकाणी कृषी अधिकारी असा उल्लेख त्या याच्यामध्ये करण्यात आला आहे। बोगस बियाणा प्रकरणामध्ये जर कृषी मंत्र्यांच्या जवळचे लोक असतील तर याचा अर्थ असं मानलं जाईल का की कृषी मंत्र्यांच्या याच्या संगणमताने हे सगळे बोगस बियाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना विकले जात आहे? असं आहे की बोगस बियाणांच्या बाबतीत तपासणी करणारी जी पथकं आहेत त्यात खाजगी व्यक्तींचा समावेश होणं, त्यामध्ये पैसे मागण्याची कामं, बोगस बियाणं विकणाऱ्यांच्याकडून पैसे मागण्याची कामं आणि तुम्हाला काय विकायचं ते विका पण आम्हाला आमचा वाटा द्या अशी भूमिका दाखवण्यात आलेली आहे असं दिसतंय। आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातल्या या बोगस बियाण्यांच्या मागे कोण आहे आणि बोगस बियाणं विकण्याची परवानगी इनडायरेक्टली देणं, पैसे त्यांच्याकडून कोणी जर पैसे मागितले असतील तर त्याचा अर्थ असा होतो की बोगस बियाणं विकायचे असेल तर विका पण आम्हाला आमचा वाटा द्या असा त्याचा अर्थ निघतो। आणि महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडतंय की धाड टाकायला गेलेल्या लोकांच्या मध्ये किंवा व्हिजिट करायला गेलेल्या लोकांच्या मध्ये खासगी लोकांचा समावेश आहे, हे अत्यंत गंभीर आहे। याचाच अर्थ मंत्र्यांनी एजंट नेमलेले आहेत आणि ते एजंट अधिकाऱ्यांच्या बरोबर जातात आणि वसुली करतात असा त्याचा अर्थ आहे।